नमस्कार दर आठवड्याप्रमाणे पुन्हा एकदा आपण एकत्र आलेलो आहोत आपला सध्या सहावा अध्याय सुरू आहे आणि सहाव्या अध्यायाची प्रस्तावना आणि पहिला श्लोक आपण मागच्या वेळेस घेतला होता पण आपण श्लोक काही म्हटले नव्हते अवनीताई आमच्या ऍबसेंट होत्या आजही ते ऍबसेंट आहेत तर अवनिताईने त्यांच्या आजीला डिप्युट केल्या होता आजी आपण म्हणा पहिले पाच श्लोक हो म्हणते ओम श्री परमात्मने परमात्मनेथ श्री भगवानुवाच अनाश्रितः कर्मफल कार्यं कर्मको ससन्यासी चोगी यं सन्यासमिति संन्यासमिती प्राहुगंत विधी पाडव नैव संन्यस्तसङ्कल्पो योगी भवति कश्चन आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्मकारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसङ्कल्पसंन्यासी योगारूढस्तदोच्यते उद्धरेदात्मनात्मानम् आत्मानम् अवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मै वात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् वंडरफुल खूप सुंदर आपल्या आजीकडनं अवनी शिकलेली आहे हे आता आपल्याला आजींनी म्हणून दाखल्यानंतर लक्षात आलं नाही का मागच्या वेळेस आपण या पूर्ण अध्यायाची जी प्रस्तावना आहे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली ती बघितली होती आणि त्याच्यानंतर एक श्लोक फक्त घेतला होता कारण की प्रस्तावनेसाठी ज्ञानेश्वर महाराजांनी त्रेचाळीस ओव्या घेतल्या होत्या आणि त्याच्यानंतर आणखीन पंधरा ओव्या पहिल्या श्लोकाबद्दल होत्या त्यानंतर आता दोन तीन चार पाच आणि सहावा श्लोक पण म्हटलाय आज अनघाता यांनी तर आपल्याला तिथपर्यंत जर जाता आलं तर आपण तिथपर्यंत जाऊ जेवढं होईल तेवढं बघू आपण तर सगळ्यात पहिलं आपण विनोबांची जी गीताई आहे ती बघूया तर मी आपल्यासोबत स्क्रीन शेअर करतो गीताई बघू काय म्हणतात विनोबा पहिला श्लोक तर आपण मागच्याच घेतला होता ना की फळी आश्रय सोडून करी कर्तव्य कर्म जो तो संन्यासी तसा अयोगी न जो निर्य निष्क्रिय जो स्वतःच स्वधर्म पालन करतो आणि निष्काम कर्म करतो तो कर्मयोगी असला तरी तो संन्यासीच आहे परंतु जो निषेध जे असतात आणि जे कर्म असतं आपल्याला चालत आलेलं ते जर नाही केलं तर आपण मोक्षापर्यंत नाही पोचू शकत आपल्याला जे आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार कर्तव्य कर्म आलेला आहे ते तर करत राहणं भागच आहे आणि ते जेव्हा आपण करतो तेव्हाच आपण मोक्षापर्यंत जाऊ शकू अशी काही आशा आपल्याला धरता येईल असं होईल हम्म त्याच्या पुढचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये संन्यास म्हण ती जास योग तो जाण पांडवा सोडल्या वीण संकल्प कोणी योगी न होत असे म्हणजे काय आहे की संन्यास म्हणतात तोच योग योग म्हणजे कर्मयोग आता कर्मयोगाची आता ही सगळ्यात शेवटची अवस्था साव्या अध्यायामध्ये आलेली आधी आपण कर्मयोग काय बघत होतो आपण जगामध्ये जे काही कर्म करू ते जगामधलं कर्म जर आपल्याला चांगलं करायचं असेल तर आपलं मन अनुशासित पाहिजे ना आपलं सगळं जीवनच अनुशासित पाहिजे म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर सचिन तेंडुलकरला समजा क्रिकेटमध्ये बॅटिंग चांगली करायची असेल तर त्याला बाकीचे सगळे आपले कार्यक्रम बंद करून त्या बॅटिंगवर फोकस करावं लागेल ना आपल्याला त्याच्याशिवाय कसं काय जमेल त्यांनी त्याच्या मध्ये सांगितलेलं पण एखादा की इतर मुलांना जे काही छंद होते ते सगळेचे सगळे छंद मी बाजूला ठेवले आणि मी फक्त माझ्या बॅटिंगवर लक्ष केंद्रित केलं तर अशा प्रकारचं अनुशासन साध्या साध्या गोष्टींमध्ये देखील आवश्यक आहे तर तशाच प्रकारचं लक्ष देणं किंवा तशाच प्रकारचं अनुशासन आपल्याला आपल्या आध्यात्मिक ध्येयाकडे जात असताना आवश्यक नाही आहे का असायलाच पाहिजे तर तशा प्रकारचं आपण जर जीवन अनुशासित केलं तर काय होईल की आपल्याला इतर सगळे संकल्प सोडायला लागतील याच्यामध्ये काय म्हणतात की सोडल्या विण संकल्प कोणी योगी न होत असेल राईट तर जे आपलं ध्येय आहे त्याच्या व्यतिरिक्त जे काही संकल्प असतील आपल्या मनात संकल्प म्हणजे इच्छा प्रजा हाती आता कामान आपण ते म्हटलं ना वाचच्या तर ते जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत तो कोणी योगी होत नाही आपल्याला एकाग्र चित्त करायचं स्वतःला दॅट इज व्हॉट वी वॉन्ट राईट right? सो so, आता काय करणार आहे आपण प्रभुपाद आपल्याला काय म्हणतात ते बघूया ह्या श्लोकाबद्दल hmm? इंग्रजीमधलं ट्रान्सलेशन काय आहे की एक सेकंड इथे काहीतरी माझ्या याच्यामध्ये येत आहे व्हॉट इज कॉल्ड रिनन्सिएशन यू शुड नो टू बी द सेम एज योग योग हा शब्द दोन्ही अर्थांनी वापरता येऊ शकतो योग म्हणजे मिस्टिकल प्रॅक्टिसेस म्हणजे आता ह्या पूर्ण अध्यायामध्ये जी अतींद्रिय अनुभवांची विद्या आहे त्याच्याबद्दल बोलणं सुरू आहे ऑर लिंकिंग वनसेल्फ विथ द सुप्रीम लिंकिंग वनसेल्फ विथ द सुप्रीम म्हणजे आपलं समजा परमात्म्यासोबत कुठल्याही प्रकारचं तादात्म्य होणार असेल तर त्याच्यासाठी आपल्याला जगामधल्या वस्तूंशी जे आपलं आत्तापर्यंतच तादात्म्य आहे ते सोडावं लागेल ना ओ सन ऑफ पांडू फॉर वन कॅन नेव्हर बिकम अ योगी अनलेस ही रिनाउन्सेस द डिझायर फॉर सेन्स ग्रॅटिफिकेशन म्हणजे काय आहे की आपल्या इंद्रियांमधून जगासोबत आपला जो संपर्क होतो आणि त्यामुळे आपल्याला जी एका सुखाची अनुभूती होते ती आपल्या मनातली स्पृहा किंवा इच्छा जोपर्यंत गळून पडत नाही तो संकल्प आहे तो जोपर्यंत गळून पडत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्या पलीकडे जाताच नाही येणार कारण की आपण त्या सापेक्ष अनुभवामध्ये अडकलेलो असू आतापर्यंत आपण विचार काय केलाय की जोपर्यंत आपल्याला सापेक्ष जगाचा अनुभव येतोय आणि तो, तो आपल्याला आवडतोय किंवा त्याच्या प्रति आपल्या मनामध्ये राग किंवा द्वेष म्हणजे हे आसक्ती किंवा निवृत्ती निवृत्तीपेक्षा द्वेष द्वेष म्हणजे आपण त्याच्यापासून पळून जायचा प्रयत्न करतो त्याची काही आवश्यकता नाही आहे आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला करणं भाग आहे त्या गोष्टी आपल्याला आवडत जरी नसल्या तरी सुद्धा आपण करतो ना म्हणजे अगदी सकाळी उठल्याबरोबर आपण शौचाला जातो आणि स्वतःला स्वच्छ करतो त्याच्यानंतर तर ही गोष्ट वर्करणी आपल्याला फारशी सुखदायी नाही वाटणार परंतु आपण ते करतो कारण की त्यामधनं आपलं मन आपण वेगळं करू शकतो आवर इमोशन इज नो लॉंगर अटॅच टू दॅट ऍक्टिव्हिटी दॅट इज बाय इट डझंट बॉदर अस म्हणजे आपल्याला त्याचा काही त्रास होत नाही आपल्या डोक्यावर परिणाम नाही होत ठीक आहे ना तर तशा प्रकारे समजा आपण जीवनातल्या सगळ्या दुःखाच्या प्रसंगांना झेललं तर काय होईल तसंच करायला पाहिजे त्याचप्रमाणे सुखांना पण झेलता आलं पाहिजे नाहीतर काय होतं सिरियल असते बा या सुखांनो या आपल्याला नेहमी असं वाटत असतं की सुखांनी यायला पाहिजे आणि दुःखांनी जा दुःखांनो जा असं असायला पाहिजे असं आहे खरा परंतु कसं आहे की आपण सुख मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहावं मला त्याच्यामध्ये काही गैर वाटत नाही परंतु समजा सुख प्राप्त झाला तर त्याची स्पृहा नको व्हायला म्हणजे तशाच प्रकारचं सुख मला सारखं 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 मिळत राहावं म्हणजे कोणी दैन्यवाणी राहावं असं नाही म्हणत आहे मी आपल्याला दैन्यात नाही राहायचंय आपल्याला गरीब नाही राहायचंय आपल्याला आपल्याला जेवढा आवश्यक आहे तेवढा पैसा मिळवणं ठेवणं सांभाळणं अवश्य आहे करा हरक काहीच नाही परंतु त्याच्यामुळे आपण सुखी होतोय असं जर आपल्या मनात आलं तर समजा पैसा नसला किंवा कमी आहे असं वाटलं फक्त तरी देखील आपण दुखी हो विचार करा म्हणजे ज्याला एक लाख रुपये महिना पगार मिळतोय परंतु त्याला समजा असं वाटत असेल की नाही नाही आपली जी वर्थ आहे ती दोन लाख रुपये महिन्याची किंवा मला दोन लाख रुपये मिळायला पाहिजे महिना पगार तर तो जो आहे माणूस तो एक लाख रुपयांनी गरीबच आहे दर महिन्याला परंतु ज्या मनुष्याच्या गरजा किंवा इच्छा आकांक्षा फक्त पन्नास हजार रुपयाच्या पण त्याला एक लाख रुपये पगार मिळतोय तो तो है। है। तर कीमा कीमा तो त्याच्या गरजेपेक्षा दुप्पट श्रीमंत आहे असं आहे तर श्रीमंती किंवा सुख किंवा समाधान हे आपल्याकडे किती आहे याच्यावर अवलंबून परंतु आपल्या मनामध्ये किती इच्छा आहे त्याच्यावर अवलंबून आहे जर आपल्या मनामधल्या इच्छा शून्य झाल्या तर मग आपलं सुख आणि आनंद अनंत होईल ना एनिथिंग डिवायडेड बाय झिरो इज इक्वल टू इन्फिनिट तसं आहे तर इच्छा ज्या आहेत त्या न्यूमरेटरमध्ये आहेत म्हणजे रेखेच्या वर आणि रेखेच्या खाली आपल्याकडे काय काय आपल्याला काय काय हवं आहे सॉरी इच्छा ज्या आहेत त्या खाली आहे तर आपल्याकडे ऍक्च्युली काय आहे ते वरे। वर आहे बरोबर आहे ना आणि वर जे आहे ते आपण जसं मिळवू तशा प्रकारे ते वर असणार आहे आणि खालच्या इच्छा ज्या आहेत त्या आप मना आपल्या मनावर तर आपण कितीही इच्छा आपल्या मनात कल्पना करू शकतो आपल्या कल्पनेवर अवलंबून येते तर कल्पना तर कुठल्या कुठे जाऊ शकते कल्पना आनंद आहे परंतु आपल्याकडे आहे काय ते आपल्या क्षमतेवर किंवा आपण जे काही कष्ट घेतलेले असतील त्याच्यासाठी किंवा चोरी जरी केली असेल तरी सुद्धा आपल्याला ते काहीतरी करून जमा करावं लागेल ना सगळं रेखेच्या वरची वस्तू आणि त्याला जर खाली इच्छा शून्य झाल्या तम वर कितीही असणार अंक तरी सुद्धा ते अनंतच होईल ना तर ह्याला म्हणतात की प्रजा हाती यदा कामान सर्वांपार्थ मनोगतात आत्मनिय आत्मनादृष्ट प्रज्ञास्त आहे असं आहे तर ज्या ज्या मनुष्याच्या मनातून भौतिक इच्छा पूर्णपणे नष्ट झालेल्या ती व्यक्ती योगी आहे किंवा संन्यासी आहे आता ह्याच्यानंतरच नंतरच आपण दुसरं स्क्रीन शेअर करू किशोर कुलकर्णींचा आपले मित्र पहिला मुक्त छंद बघूया आपण मागच्या असे बघितलं होतं ना कर्तव्य कर्मे सकल करी परिफलाशा न धरी तोची संन्यासी व योगी नकी जो कर्मे त्यागी म्हणती संन्यास ज्ञानीजन हे पार्थ योगी योग तोची जाण न शके वासनांसी त्यागी तो कदापि न होई योगी म्हणजे म्हणती संन्यास ज्ञानीजन ज्ञानीजन संन्यास कशाला म्हणतात हे पार्थ योग तोची जाणं म्हणजे योग आणि संन्यास दोन्ही एकच आहे न शके वासनांशी त्यागी म्हणजे वासनांचा जो त्याग करू शकत नाही तो कदापि न होई योगी तो योगी नाही होऊ शकत ठीक आहे ना वृत्तबद्दल मी काय म्हणतात जयासी म्हणावेची संन्यास कोणी तयासीच च पार्था म्हणी योग ज्ञानी बनु ना शके योगी पार्था कोणीही जरी ना तिला इच्छा जराही जयासी म्हणावेची संन्यास कोणी ज्यासी कोणाला कोणाला म्हणायचं संन्यास त्याशीच पार्था म्हणे योग ज्ञानी जे ज्ञानी लोक आहेत हे पार्था योगालाच ते संन्यास पण म्हणतात संन्यासालाच योगही म्हणतात बनू न शके योगी पार्थ कोणीही योगी कोणीच बनू शकत नाही जरी त्या ना त्याची याची इच्छा जर आहे जर त्यांच्या मनामध्ये एखादी जरी इच्छा अजून उरलेली असली तरी सुद्धा ती व्यक्ती योगी किंवा संन्यासी नाही बनू शकत असा त्याचा अर्थ आहे तर त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया जो संन्यासी तोच योगी ऐशी एकवाक्यता जगी शास्त्रे कथिली लोकालागी झेंडे ना हाती नाचवू ना जो संन्यासी तोच योगी ऐशी एक एकवाक्यता जगी संन्यासी आणि योगी एकच आहेत असा एकवाक्यता आहे शास्त्रे कथिली लोकालागी म्हणजे शास्त्रांनी हे सांगितलंय आपल्याला लोकालागी म्हणजे लोकांना सांगितलंय काय की जो संन्यासी तोच योगी आहे झेंडे हाती नाचवून म्हणजे शास्त्रांनी झेंडे हातात नाचवून संन्यासी आणि योगी एक आहेत हे एक वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे सगळ्यां तेच सार आहे संन्यासी आणि योगी एकरूपच आहेत संकल्पाचा होता त्याग तोच संन्यास तोच योग ऐसे अनुभवाने सवेग एक सत्य कळू नये संकल्पाचा जेव्हा त्याग होतो म्हणजे मनातल्या इच्छा जेव्हा सगळे गळून पडतात त्याच्यानंतर संन्यास आणि योग एकरूपच आहेत असं लक्षात येतं ऐसे अनुभवाने सवेग म्हणजे असं आपल्याला अनुभवाने कळेल सवेग म्हणजे व्हेरी फास्ट एक सत्य कळवू नये अशा प्रकारचं एक जे सत्य आहे ते मला कळवू न येत अशा प्रकारे हा जो दुसरा श्लोक आहे सहाव्या अध्यायातला तो आपण बघितला त्याच्यावरची सगळी आपण भाषांतर बघितली तर ह्याच्याबद्दल जर काही प्रश्न असेल कोणाला तर आपण विचारू शकता किंवा ह्याच्याबद्दल काही जर चिंतन करायचं तर तेही करू शकता कळलं आतापर्यंत आपण जे चिंतन केलं ते तर त्याच्यानंतरचा श्लोक आपण घेऊ शकतो त्याच्यानंतरच्या श्लोकामध्ये पहिल्यांदा विनोबा काय म्हणतात ते बघूया सो लेट मी शेअर माय स्क्रीन लेटस यू व्हॉट विनोबा हॅज टू से लेट्स टू वट योगावरी चढू जाता कर्मसाधन बोलिले योगी आरूढ होता तो क्षमसाधन बोलिले योगी आरूढ तो होता पाहिजे ना योगी आरूढ तो होता योगी आरुढ असा आरूढ असले त्यांनी आरूढ यांनी म्हटलंय तो हो शमसाधन जाता है साधन है। योगी होता होतो, ते शमसाधन बोलिले योगावरी चढू जाता म्हणजे योग मार्गामध्ये कर्म हे साधन आहे हम्म आणि योगी आरुढ होता म्हणजे योगावर जेव्हा आरूढ होतो तेव्हा शम साधन बोलले शम म्हणजे मनावर नियंत्रण तर मनावर नियंत्रण कसं करायचं त्याच्यासाठी हा पूर्ण सहावा अध्याय आहे ना म्हणून त्याच्या प्रस्तावाने दाखल भगवान सांगतात की आतापर्यंत आपण कर्म केलं योगावर चढू जाता म्हणजे योगावर आपल्याला आरूढ व्हायचे त्याच्यासाठी आपण कर्म केलं काय निष्काम कर्म केलं तर आपल्याला प्रभुपद काय म्हणतात बघूया तिसऱ्या श्लोकामध्ये फॉर वन हु इज ए नी फाईट इन द एट फोल्ड योगा सिस्टम वर्क इज सेट टू बी द मीन्स अँड फॉर वन हू इज ऑलरेडी एलिवेटेड इन योगा सेसेशन ऑफ ऑल मटेरियल ॲक्टिव्हिटीज इज सेट टू बी द मीन्स याचा अर्थ काय आहे की आपण जर खूप स्वार्थी असलो तर आपल्याला कर्मयोगातून निस्वार्थ बनण्याची प्रेरणा मिळते मिळते आणि ते झाल्यानंतर जेव्हा आपण ह्या अष्टांग योगाच्या पहिल्या पारीवर येतो तेव्हा योग वर्क इज सेट टू बी द मीन्स अँड फॉर वन हू इज ऑलरेडी एलिवेटेड इन योगा सेसेशन ऑफ ऑल मटेरियल ऍक्टिव्हिटीज इज सेट टू बी द मीन्स समजा आपण काही करत नसलो आपण आशी असलो किंवा आपण स्वार्थाने प्रेरित काम करत असलो तर निष्काम कर्म योग विल बी अवर मीन्स म्हणजे त्याच्या आधाराने आपण पुढे जाऊ पण जी व्यक्ती ऑलरेडी योगामध्ये एलिव्हेटेड म्हणजे वरच्या स्तरावर आहे त्यांच्यासाठी सेसेशन ऑफ ऑल मटेरियल ऍक्टिव्हिटीज इज सेट टू बी द मीन्स म्हणजे कर्मयोग खूप चाललेला आहे खूप चाललेला आहे परंतु त्याच्यातनं जर आपला अहंकार कमी करायचा असेल तर आपल्याला चांगल्या गोष्टीतनं देखील केव्हा ना केव्हा तरी निवृत्त व्हावं लागेल म्हणजे आपण एकदा बघितलं होतं बघा की रजोगुण जो आहे ना म्हणजे प्रिन्सिपल ऑफ ऍक्टिव्हिटी तर त्याला आपण शांत करू शकतो त्याला आपण मेडिटेशन वगैरे करून किंवा ध्यान करून न, ते आपण शांत करू शकतो त्याला परंतु जो सत्वगुण आहे ना त्याला शांत करणं फार कठीण आहे सत्वगुणामध्ये काय माहिती आहे का सत्वगुणामध्ये बोध अंडरस्टँडिंग हे जास्त महत्वाचं आहे कर्मामध्ये काहीतरी ऍक्टिव्हिटी जास्त महत्वाची आहे पण ते कर्म जोपर्यंत स्वार्थासाठी असतं आणि जोपर्यंत आपण ज्या गोष्टी तयार करतोय कर्मातनं त्या सगळ्या गोष्टी जमा करतोय तोपर्यंत आपण तमगुणात आहे ठीक आहे आणि रजगुणामध्ये कसं आहे की रजगुणामध्ये आपण पुष्कळ असं कर्म करतो निस्वार्थ भावनेनी पण करतो परंतु मी करतोय ही भावना असते तर ही जोपर्यंत भावना आहे तोपर्यंत समाजकार्य देखील रजगुणातच मुळायला पाहिजे नंतर मग सत्वगुणामध्ये फक्त सत्व केवळ ज्ञान आहे करायचं काहीच नाही परंतु हे ज्ञान मिळवण्यापूर्वी हे ज्ञान आपल्याला पचेल अशी अवस्था तयार करणं आवश्यक आहे तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण एक समग्र भूमिकेतून विचार करायला पाहिजे तर तशा प्रकारे जर झालं तर मग किती चांगलं होईल म्हणजे मग आपल्याला कळेल स्वतःच्या अनुभवाने की संन्यास आणि योग या दोन्ही गोष्टी एकरूपच आहेत त्याच्यानंतर दुसरा जो स्क्रीन शेअर आहे त्याच्यामध्ये आपण किशोरजींच गीतेवरचं जे भाषांतर आहे ते बघूया पहिले मुक्तछंदामध्ये काय आहे मुक्तछंदामध्ये म्हणती संन्यास ज्ञानी जन नाही सॉरी हे तर झालंय आपलं राईट तिसऱ्या श्लोकात आहे ना आपण योगी होणे ज्या साधकासी कर्मयोग हे साधन असे त्यासी योग साध्य होई त्यासी जेव्हा कर्मे सरूनी शांती मिळे तेव्हा आपण विनोबांचं बघितलं होतं का तिसरा श्लोक लेट मी स्टॉप शेअर हिअर लेट मी शेअर द स्क्रीन अगेन गो बॅक इट इन टू वेअर विनोबा विनोबा काय म्हणतात बघा आपल्याला शेअर द स्क्रीन योगा वरी चढू जाता कर्मसाधन बोलिले योगी आरूढ तो होता शमसाधन बोलिले हे दोन्ही झाले आपला आता यांच झालं आणि प्रभुपाद शेअर मुक्त छंद मराठी गीत पहिले योगी होणे ज्या साधकासी कर्मयोग हे साधन असे त्यासी योग साध्य होई त्यासी जेव्हा कर्मे सू शांती मिळते बघा जर आपण खूप कर्म करत असलो तर मग आपल्याला कर्मापासून निवृत्त होणं देखील आवश्यक आहे वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात वाटेची योगी बनावे तरी कर्म आधी समस्ता करावे तया प्राप्ती होईल योगाची जेव्हा तयाचे हि येईल तेव्हा मुमुक्षु असं वाटे ज्याला मुक्तीची ज्याला स्वतःच स्वरूप जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे तो मुमुक्षु त्याला काय वाटतं की योगी बनावा तरी कर्माधी समस्त करावे म्हणजे योगी बनण्यापूर्वी समस्त आपलं जे कर्तव्य कर्म आहे ते तर पूर्ण करायला पाहिजे ना तया प्राप्ती होईल योगाची योगाची जेव्हा त्याला जेव्हा योगाची प्राप्ती होईल तयाचेही नैष्कर्म होईल तेव्हा तेव्हा त्याच सगळं कर्म जे आहे ते निष्काम होईल असं होईल लेट मी स्टॉप शेअरिंग स्क्रीन आणि आय शेअर विथ यू अन त्याच्यामध्ये right? so, स्क्रीन शेअर नाही करणार आता मी फक्त ज्ञानदेवांचं वाचणार आहे ज्ञानदेव काय म्हणतात बघूया तिसरा श्लोक योग रूप पर्वतावरी चढण्याची ज्या आस्था खरी ज्याला योगरूप पर्वतावर चढण्याची खरी आस्था आहे त्याने कर्ममार्गाची पायरी चढायासी चुकू नये त्यांनी कर्ममार्गाची पायरी चढायासी चुकू नये आपल्याला योग मार्गामध्ये जर जायचं असेल ना तर यम आणि नियम करावेच लागतील यम नियम नाही केले तर तुम्हाला आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी या सगळ्या गोष्टींपैकी काहीच नाही होणार असं होईल त्यामुळे योगरूप पर्वार जर असेल तर कर्ममार्गाची पायरी चढायशी कधीही चुकू नये कारण की दॅट इज द प्रिलिमिनरी स्टेप बिफोर गो इन टू चॅप्टर सिक्सियमांचा पायथा आधी तेच तर सांगितलं आता पाय वाट आसने साधी नियम आणि आसन मग चढून पोचे मधी प्राणायामाचा खडा चढ यम नियमांचा पायथा आधी पहिले यम नियमांच्या पायावर आपलं जीवन सशक्त करायचं मोठी जर इमारत बांधायची असेल तर पाया खोल खाण्याला लागेल ना तो यम आणि नियमांचा पाया आहे यम कुठले अहिंसा सत्य असते य ब्रह्मचर्य अपरिग्रह हे पाच हे पाच यम आहे तपस संतोष स्वाध्याय शौच शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधाना आणि शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान हे पाच नियम आहेत जीवनातले तर जोपर्यंत आपण यम आणि नियम पाळत नाही तोपर्यंत आसन नाही होत बरोबर हम्म पहिले साधी आसन साध्या साध्या आसनांमध्ये बसून हो जर आपण लक्षपूर्वक काहीतरी ऐकलं किंवा केलं तर त्याच्यामध्ये के आपली समाधी लागू शकते ना पण आसन झाल्यानंतर जो खडा चढ आहे मी तिथे तुम्हाला हायकिंग करून चालणार रॅपेलिंग करावं लागेल प्राणायामाचा खडा चढ तो खडा चढ आहे प्राणायामाचा चढ जर तो खूप खरा आहे कारण की प्राणायामामध्ये आपल्या शरीरातल्या ज्या ऊर्जा आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या ऊर्जांना आपण संतुलित करतो ते करणं फार कठीण आहे फार 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 कठीण आहे बाय वे त्या प्राणमय कोशामध्येच भूक आणि तहान ह्या दोन्ही गोष्टी येतात कळलं का तर जो योगी खरंच मोक्ष आहे आणि ज्याला खरंच कुठेतरी जायचं आहे आध्यात्मिक साधनेमध्ये तो यमनियम व्यवस्थित करेल आणि आसनं पण व्यवस्थित करेल तेव्हा त्याचा प्राणायाम चांगला होईल मग प्रत्याहाराचे कडे बुद्धी सही जे निसरडे माघार घेती ज्याच्या पुढे पण सोडून दे हटयोगी इथे हटयोगी लिहिले पण हट योगी पाहिजे ठीक आहे प्रत्याहाराचे कडे बुद्धींनाही जे निसरडे मग माघार घेती ज्याच्या पुढे पण सोडून परी साधक प्रत्याहारी त्या निराधार कळ्यावरी अभ्यासाच्या बळावरी मार्ग काढती हळूहळू जो साधक प्रत्याहारी आहे प्रत्याहारी म्हणजे प्रति आहार आहार म्हणजे काय आपण आपल्या सगळ्या इंद्रियांमधनं ज्या वस्तू आत घेतो त्यांना आहार म्हणतात आणि प्रत्याहार म्हणजे प्रति आहार म्हणजे ज्या वस्तू आपण सारख्या घेत असतो त्या गोष्टी न घेणे याला म्हणतात प्रत्याहार यालाच म्हणतात उपवास तर तुम्ही जितकं जास्त उपवास कराल आणि जितकं कमी खाल तितके तुम्ही बरेल म्हणजे गीतेच्या दृष्टिकोनात नाही साध्या रोजच्या जीवनातल्या आपल्याला जे माहिती आहे त्या अन्नाच्या आधाराने किंवा त्याच्या सगळ्यांच्या बोधाच्या आधाराने पण प्रत्याहाराच जे कड आहे ते बुद्धीसही निसरडे इथे बुद्धी, निसर बुद्धी पण काम करणं कमी होत बुद्धीसही निसरडे माघार घेती ज्याच्या पुढे पण सोडून हट योगी म्हणजे जे, जे हठयोगी लोक आहेत की ज्यांनी पण केलेला आहे की मी आता हे करणारच आहे ते देखील प्रत्याहाराच्या कड्यावर जेव्हा येतात तेव्हा त्यांचा कडे होतो असं होत साधक प्रत्याहारी त्या निराधार कड्यावरी अभ्यासाच्या बळावरी मार्ग कढीती का करीत काढिते हळूहळू परिसाधक प्रत्याहारी जो साधक प्रत्याहार पर्यंत आहे त्या निराधार कड्यावर अभ्यासाच्या बळावर मार्ग काढी ता ती हळू जे जीवन जगणं ही तारेवरची कसरत आहे तर ती तारेवरची कसरत जर आपलं चित्त शांत असलं एकाग्र असलं आणि जग आपल्याकडे बघतंय किंवा जगाचं लक्ष आपल्याकडे आपण केंद्रबिंदू आहोत तरी देखील ते सगळे विचार बाजूला ठेवून तारेवरची कसरत करणं आवश्यक असत तस आहे ना वैराग्य रूपी नखांनी खोवून धरती बिलगुनी त्या अवघड कड्यावरुनी हळूहळू हो हो सरती पुढे बघा जसा एखादा माकड आपल्या पिल्लाला घेऊन जातो एखाद्या कड्यावरून किंवा एखाद्या फांदीवरून दुसऱ्या फांदीवर तेव्हा त्याच्या पोटाला जे माकड चिकटलेलं असतं त्याचं घट्ट धरून ठेवत त्याच्या आईच्या पोटला असं जर आपण धरून ठेवलं तर आपण हळूहळू समोर जाऊ वैराग्य रूपी रखान नखांनी खे खोवून धरिती ती बिलगुनी आपल्याला त्या कड्यावरून समजा समोर जायचं असेल तर आपल्या हातामध्ये वैराग्य रूपी नख पाहिजे त्या वैराग्य रूपी नखांनी खोन धरती बिलगवणी जर आपण ते सगळं करू शकलो तर आपण त्या अवघड कड्यावरून हळूहळू सरती पुढे नाही का आपल्याला जर वैराग्य आलं आपल्याला जर हे लक्षात आलं की ह्या जगामधल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या मिथ्या आहेत तर त्याच्यानंतर त्या वस्तूंबद्दल आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती राहील का नाही राहू शकत तर हे वैराग्य जर आलेलं असेल जगाच्या जा प्रत्येक वस्तूबद्दल हम्म hmm? आणि खोन धरिती बिलगुनी हम्म hmm? वैराग्य रूपी नखांनी आपल्याला जे धरून ठेवलंय म्हणजे आपण धरायचंय वैराग्य रूपी नखांनी कशाला त्या कड्याला म्हणजे मग आपण तो कडा सुखरूप पार करून जाऊ असं म्हणतात मग जिंकलेला पवन त्याचे करून हवन योगी पोचत येऊन पठारावरी धारणेच्या हे सगळं केलं म्हणजे काय यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार नंतर तो कुठे येतो पठारावरी धारणेच्या पठार म्हणजे प्लॅटो म्हणतात ना त्याला इंग्रजीमध्ये दे। डेक्कन प्लॅटो नाही का असं म्हणतात ना प्लॅटो तर आपण समजा ते धरून घेतलं तर आपण त्या पठारावर पोहोचू आहे ना पठारींच्या विस्तृत मागे चालून राहून चालत ध्यानाच्या शिखरापर्यंत ये देऊन येऊन टाकी दे मागे हम्म पठारांच्या पठारीच्या विस्तृत भागातून मागे राहून चालत ध्यानाच्या शिखरापर्यंत आपण येऊन पोचलो बाकी सगळं आपण मागे टाकला याच्यानंतर कुठलं आहे मग मार्ग चालणे संपते प्रवृत्तीची हाव पुरते साध्य साधन एक होते समरूसन समाधीशी मग मार्ग चालणे थांबते आपण एकदा जिथे जायचं असेल तिकडे पोचलो त्याच्यानंतर पुन्हा चालत राहायची गरज आहे का नाही तर आपण जिथे जायचो तिथल्या दूर झाला ना तसं नको व्हायला मग मार्ग चालणे संपते प्रवृत्तीची हा पूरते कारण की आता आपण पोचलेलो आहे निजधामाला जिथे आपल्या सगळ्या कामांना एकाच क्षणी पूर्ण झालेल्या आहेत आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख पटलेली आहे की आपण संकुचित जीव नाही आहोत आपण जीवच नाही आहोत आपण केवळ परमात्म्याची अभिव्यक्ती आहोत हे जर आपल्याला लक्षात आलं ना तर मग प्रवृत्तीची हाव पुरेल म्हणजे आपल्या मनामध्ये अमुक करायचं तमुक करायचं अशा प्रकारची स्त्रू आहे ना ती सगळी चालली जाईल नंतर मग साध्य साधारण एक होते आपण जेव्हा साधना करायला गेलो तेव्हा आपण आगोगाडो घेऊन जाणार देणार नैवेद्य दाखवणार नंतर मग आपण तोच खाणार होता तर अशा माणसाचं काय होतं पहा जेथे पुढे काही नुरते पुढे काही उरत नाही स्मृती मागची संपते म्हणजे भूतकाळ गेला ऐशा ऐक्याच्या भूमिकेत समाधी राही निश्चले निश्चय बघा जेथे पुढे काही नुरते आपण जेव्हा आपला मार्ग संपवतो कारण की इच्छा चालल्या गेलेल्या आहेत आणि आपण समाधीमध्ये समरस होतो तर hmm? ऐशा उपायांनी योगात जो अत्यंत निष्णात त्या योगाच्या लक्षणाप्रत ऐकत तुझशी तुझे सांगतो मी आयशा उपायांनी जो योगा रूढ झालेला आहे जो अत्यंत निष्णात आहे त्या योगाच्या लक्षणांप्रत त्या योग्याची काय लक्षणं आहेत ते मी तुला आज सांगतो असं आहे तर या चौथ्या श्लोकावर कोणाला काही चिंतन करायचं असेल तर करू शकता नाही सॉरी तिसऱ्या श्लोकावर कोणाला काही बोलायचं का नाही चौथा श्लोक घेऊ ठीक आहे चौथ्या श्लोकामध्ये काय म्हणतात पहा यदा हिनेंद्रिया कर्म स्वनुसजते सर्व संकल्प संन्यासी योगारूढ रूढस्त दो, योगा रूध, दोच्छते बघा किती कठीण आहे बघा हे सगळं मला सवय नाहीये माझी जीव तेवढी वाकत नाही जेवढी या लोकांची वागते तर ह्याचा अर्थ काय बघा नंबर चारचा अर्थ शेअर द स्क्रीन गीताई मराठी कर्मात जो अनासक्त विरक्त विषयी असे संकल्प सुटले तेव्हा तो योगारूढ बोलिला कर्मात जो अनासक्त आणि विषयांपासून विरक्त असा जो आहे संकल्प सुटले तेव्हा त्याचे संकल्प जेव्हा सुटले सगळे त्याला सगळ्याला मी त्याच्या मनामध्ये इच्छा उरल्याच नाही तो योगारूढ बोलला त्याचप्रमाणे आय थिंक दिस इज द फोर्थ नाही दिस इज द थर्ड करेक्ट हा तिसरा जना चौथा व्हायचा आहे फॉर द वन फॉर द वन हु इज अ न्यू फाईट इन द एट फोल्ड योगा सिस्टम वर्क इज सेट टू बी द मीन्स अँड फॉर द वन हु इज ऑलरेडी एलिवेटेड इन योगा सेसेशन ऑफ ऑल मटिरियल ऍक्टिव्हिटीज सेट टू बी द मीन्स हे आपण आता बघितलं होतं त्याच्यानंतर चौथा जो श्लोक आहे त्याचा अर्थ काय बघा चौथ्या श्लोकाचा अर्थ आहे हा कर्मात जो अनासक्त विरक्त विषयी असे बोललो ना आपण ह्याच्यामध्ये बघूया इथे काय म्हणतात प्रभूत यदा हिनेशु सर्व सर्वसंकल्प संन्यासी दोचते ए पर्सन इज सेट टू बी एलिव्हेटेड इन योगा वेन

आपण समजा एखादं काम करतो आणि त्याच्यापासून आपल्याला चांगलं फळ मिळेल अशी अपेक्षा आहे अशा प्रकारचा माणूस एलिव्हेटेड इन योगा नाही म्हणणार पण फ्रुएटिव्ह मध्ये इफ यू डोंट एंगेज मग त्याच्यानंतर तुम्हाला योगामध्ये वरची गती प्राप्त होईल ठीक आहे त्याच्यामध्ये चौथ्या अध्याय चौथ्या श्लोकाबद्दल आपले बंधू किशोर कुकरणी काय म्हणतात बघूया सो so, अस सी पहिली आपण मुक्त छंद घेणार ना विषय सुखांपासून अलिप्त कर्माविषयी नसे आसक्त वासना समस्त त्यागी त्यासी म्हणावे योगी विषय सुखांपासून अलिप्त कर्माविषयी नसे आसक्त की मला हे कर्म करायचंच आहे ही पण अस नाही चांगलं असेल तर आपल्याला करास वाटतं परंतु प्रत्येक चांगली गोष्ट सोडून द्यावी लागले लागते ठीक आहे ना वृत्तावध काय म्हणतात तयासी योगी म्हणावे प्रपंची जयासी नसावी स्पृहावी शयांची जयाचे निल्या समस्त नसे को मोह कर्मी असे योगी पार्थ ह्याचा अर्थ काय आहे की अशाच माणसाला योगी म्हणा जो प्रपंचातही आहे पण त्याला विषयांची स्पृहा नाही ज्यांनी त्याच्या मनातल्या सगळ्या कामांना टाकून दिलेल्या त्याग केला त्यांचा नसे मोह कर्मी असे योगी पार्थ म्हणजे त्याला कर्माचा मोह पण नाही तो कर्म करेल परंतु करता भाव नसल्यामुळे क्रिया घडेल त्याच्या हातना कर्म ना ज्याच्या इंद्रियांच्या घरी विषयांची न होते वारी स्वस्त झोपला निर्धारी आत्मबोधाच्या गुहेत जो ज्याच्या इंद्रियांच्या घरांमध्ये घरामध्ये विषयांची न होते वारी त्याच्यामध्ये विषय येतात येता जाता येतात जात असं नाही होत शांत असतो ठीक आहे ना स्वस्थ झोपायला निर्धारित स्वस्थ झोपलेला निर्धाराने नि, नि, आत्मबोधाच्या निर्धार आहे म्हणजे जो।, जो योगी नेहमी प्राणायाम करतो जो नेहमी उपवास करतो त्याला अशा प्रकारे फार चांगली झोप लागते अगदी समाधी अवस्थेमध्ये जेव्हा आपण जातो आणि जेव्हा आपल्याला जो अनुभव येतो तसाच अनुभव झोपाय सुद्धा येतो ठीक आहे ना परंतु ते केव्हा होईल ज्याच्या इंद्रियांच्या घरामध्ये विषयांची न होते वारी विषय जर नाही आले तर म नाही असे सुख दुःखे धक्के देती, तरी न मना ये जागृती जरी विषय जवळ येती तरी जाणीव नसे तरी जाणीव नसे तया सुख दुःखे धक्के देती सुख दुःख आपल्याला धक्के देतात तरी न मना ये जागृती मनाला काही जागृती येत नाहीये आपण जसे तसेच आहेत म्हणजे आपण ढ आहोत ढ ठीक आहे जरी विषय जवळ येती तरी जाणीव नसे त्यांना जरी विषय जवळ असली जरी विषय जवळ असली तर जर विषय जवळ आले तर काय होईल जाणीव नसे तया त्यांना काही जाणीव नसणार नसणार आहे मग काय जरी तयाची इंद्रिये सारी त्याची सगळी इंद्रिय कर्मे करीती परोपरी कर्मे करत असतात तरी तयाच्या अंतरी फळाविषयी इच्छा नसे आत्ता सांगितलं ना कर्मयोगाची किंवा संन्यासाची व्याख्या कि त्यांच्या हातून क्रिया घडतील पण त्यांच्या हातून कर्म नाही घडणार कर्म नाही घडलं म्हणजे मग कर्मफल निर्माण नाही होणार कारण की त्यांनी कर्मफळाच्या आशेनी लालसेनी कर्म आशे लालसे केलेलच नाहीये त्यामुळे अशा माणसांच्या जवळ जर विषय आले तर त्यांना त्याचा ते काही राहणार नाहीये तरी जाणीव नसे तन्ञा त्यांना जरी तयाची इंद्रिय सारी कर्मे करीती परोपरी तरी तयाच्या अंतरी फळाविषयी इच्छा नसे हेच तर सांगितलं आता जरी तयाची इंद्रिय सारी कर्मे करती बरोबर कर्म करतायत परंतु त्याच्या अंतरामध्ये फळाविषयी इच्छा नाही त्याला स्वतःच्या लाभाची काही चिंताच नाही जो देहधार देहधारी असून न ऐशापरी ये दिसून जागृती ज्या निद्रे समान योगारूढ म्हणे दया जो देहधारी असून देखील आयुष्यापरी येई दिसून म्हणजे अशा प्रकारे येऊन दिसतो जागृती त्याला ज्याला निर्देश निद्रे समान आहे या निशा सर्व भूता आठवा योगारूढ म्हणे दया तर अशा माणसाला योगारूढ म्हणता अशी श्रीकृष्णाने योगारूढ व्यक्तीची परिभाषा केली आतापर्यंत आपण दोन तीन आणि चार असे तीन श्लोक घेतलेत आणि त्याच्यावर सगळ्या ओव्या सगळे ट्रान्सलेशन वाचलेत ह्यात दोन तीन चार श्लोकांमध्ये काहीच प्रश्न नाही आहे काही चिंतन नाही आज कोणाला काही बोलायचंय नाही नो त्यामुळे मग आपण पाचवा श्लोक घेणार आहे खरं तर माहितीये आहे का की पाचवा आणि सहावा हे श्लोक आपण एकत्र घ्यायला पाहिजे कारण की त्या दोघांची जी थीम आहे ना ती सारखी आहे त्यामुळे आता मी इथे थांबतो आणि आपण याच्या पलीकडचा श्लोक पुढच्या आठवड्यात घेऊ पाचवा आणि सहावा हे हो। दोन्ही श्लोक घेऊ पुढच्या आठवत बिकॉज दे आर कनेक्टेड विथ अदर तर बघा आत्तापर्यंत आपण जे काही के चिंतन केलं त्याच्याबद्दल जर काही बोलायचं असेल आपल्याला आत्तापर्यंत विषय काय सुरू आहे की संन्यासी आणि योगी दोघही एकरूपच आहेत कारण जो संन्यासी किंवा जो कर्मयोगी किंवा जो योगी बनू बघतोय तो त्या सगळ्यांच्या मनामधन कामना पूर्णपणे चालल्या गेल्या तर कामना पूर्णपणे चालल्या गेल्या आहेत हे भौतिक स्तरावर नाही आहे फक्त मनावर देखील आहे तर समजा आपल्या मनामध्ये इच्छा कामना असल्या तर या मार्गावर आपण जाऊच नाही शकत आपण आधी काय बघितलं होतं कि पहिलं थड पोछा फिजिकल लेबर त्याच्यानंतर इंटरनल पोछा आपलं मन शुद्ध करणे पहिले आपण फिजिकल पोछा म्हणजे ग्रोस फूड जे असतं ना अन्नग्रहण तिथपासून सुरुवात केली ते जर आपण बेतानी खाल्लं तर मग डोकं शांत राहतं आणि आपण जास्त वेळ उपवास पण करू शकतो काल रात्री काल नाही काल दुपारी मी साधारण एक वाजेपर्यंत मॅक्सिमम संपलं असेल माझं जेवण नाही सॉरी सॉरी अकरा पर्यंतच कारण मी बहुतेक पावणे दहाला ला वगैरे जेवायला बसलो होतो की सव्वा नऊला ला सव्वा दहाला ला बसलो बस तर मला आठवत नाही बहुतेक सव्वा दहाला ला बसलो सव्वा दहाला ला जेवायला बसलो अकरा वाजता बस उठलो त्याच्यानंतर आज नौ सकाळी नऊ सव्वा नऊला ला जेवलो पहिल्यांदा म्हणजे बावीस प्लस तासांचा उपवास झाला तर त्याच्यामुळे आतून खूप छान वाटतं यू फील ग्रेट फ्रॉम विदिन एकदम हलकं वाटतं मस्त वाटत एनिवे anyway, ह्याच्याबद्दल काही प्रश्न असले तर आपण करू शकतो आहे का नथिंग ठीक आहे मग आपण आता इथेच थांबूया आणि मग पुढच्या वेळेत पुन्हा भेटूया वे। नमस्कार